नमस्कार मंडळी, आजचा खास पदार्थ आहे खारे शंकरपाळे। आतापर्यंत तुम्ही गोड शंकरपाळे बघितले असतील, पण खारे शंकरपाळे नक्की काय आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक, कमेंट व शेअर करायला विसरू नका। चला तर मग आजच्या खास रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे घेतलेला आहे एक वाटी मैदा, त्यामध्ये घालून घ्यायचे थोडंसं चवीनुसार मीठ, थोडासा ओवा व थोडेसे जिरे। हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। खारे शंकरपाळे हे लहान मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही किंवा घरामध्ये असं रिकाम्या वेळेत बसल्यावरती खाण्यासाठी खूप छान असा पदार्थ आहे, खूप युनिक अशी रेसिपी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पीठ आपल्या इथं भिजवून झालेलं आहे, आता आपण तेल तापायला ठेवणार आहोत। सर्वप्रथम तेल तापेपर्यंत आपण भिजवून घेतलेल्या पिठाची पोळी तयार करून घेणार आहोत। पोळीच्या आकाराचं थोडंसं खूप दाटसर नाही आणि खूप पातळ नाही असं गोल लाटून घ्यायचं आहे। तुम्ही जर निकिताज रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन भन्नाट रेसिपीज बघायला भेटतील। थोडं थोडं पीठ लावून आपल्याला पोळीच्या आकारात लाटून घ्यायचं आहे व चाकूच्या साह्याने व्यवस्थित असं कट करून घ्यायचे आहेत। खूप छान वेगळी अशी व झटपट होणारी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। आपण जसे गोड शंकरपाळे कट करतो तसंच आकाराचे आपल्याला इथे बारीक असे कट करून घ्यायचे, छोटे असे पीस तयार करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता इथे मी खूप पातळही नाही आणि खूपही जाडही नाही, आपली जशी पोळी लाटतो त्याप्रमाणातच तसं आपल्याला पान लाटून घ्यायचे आणि त्याचे बारीक बारीक कट करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता इथं मी इथे कट करून घेतलेलं आहे। चला तर मग तेल तापलेलं आहे, आता आपण ते तळून घेऊयात। एक एक करून आपल्याला टाकून घ्यायचे। तुम्ही बघू शकता किती टम्म असे शंकरपाळे आपले फुगलेले आहेत। ते खूप छान अशी सोपी रेसिपी आपली बनवून तयार झाली आहे। कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली। ते भेटूया अशाच नवनवीन व खमंग रेसिपी सोबत निकिताज रेसिपी चॅनलवर। तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा। बाय बाय, टेक केअर।